नमस्ते बालदोस्तांनो, या व्हिडिओ मध्ये आपण कावळा आणि राजहंस ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. ही कथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. तर आपण भेटूया एका कावळ्याला, जो सर्वात सुखी कोण याचा शोध घेणार आहे. सर्वप्रथम पीकेस लर्निंग मध्ये तुमचे स्वागत आहे. कावळा आणि राजहंस. एकेकाळी जंगलात एक कावळा राहत होता. कावळा आपल्याला ठाऊक आहे, कोळशासारखा अगदी काळा कुळकुळीत, त्यामुळे तो खूप दुःखी होता. कारण तो एका सुंदर जंगलात राहत होता. तेथे सर्व काही खूप सुंदर होते, त्यामुळे इतरांसोबत स्वतःची तुलना करून तो अजूनच दुःखी होत असे. एकदा त्या दुःखी कावळ्याने हंसाला पाहिले. राजहंसाकडे बघून त्याने विचार केला की राजहंस किती सुंदर आणि शुभ्र आहे. हाच जगातील सर्वात सुखी आणि नशीबवान पक्षी आहे. सर्व पांढरी पिसे आणि आपल्याला मात्र काळा रंग, त्यामुळे कावळा खरच जास्तच दुःखी झाला आणि तो राजहंसाकडे गेला. कावळ्याने आपले दुःखी विचार, आपल्या भावना राजहंसाला बोलून दाखवल्या. राजहंसानेही त्या ऐकल्या. राजहंसाने उत्तर दिले की मित्रा, मलाही असेच वाटायचे, पण एक दिवस मी पोपटाला पाहिलं. आता माझ्या मते पोपट हा सर्वात सुंदर आणि सुखी पक्षी आहे. तसे त्याचे दोन रंग आहेत आणि मी मात्र फक्त एक रंगी आहे. राजहंसाने उत्तर दिले आणि कावळ्यालाही ते बोलले पटले. आणि आता कावळ्याने पोपटाला भेटायचे ठरवले, कारण कावळ्यालाही सर्वात सुखी पक्षाला भेटायचे होते. त्यानुसार कावळा पोपटाकडे जाण्यासाठी निघाला. पुढे कावळा पोपटाकडे गेला आणि त्याला सगळी कथा ऐकवली. ते ऐकून पोपट हसत म्हणाला, मला सुद्धा मी सुखी आणि सुंदर समजायचो, पण त्या दिवशी मोराला पाहिलं आणि मग मला जाणवले की मोर माझ्यापेक्षा अधिक सुंदर आणि सुखी पक्षी आहे, कारण तो बहुरंगी आहे. पुढे पोपट कावळ्याला म्हणाला, मला नेहमी सावध राहावे लागते, नाहीतर लोक मला पिंजऱ्यात बंद करतात, म्हणजे मी तुझ्यासारखे मुक्तपणे उडू शकत नाही. तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहेस. लोक तेव्हाच सुखी होतात जेव्हा आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करतो आणि ते जे काही देतात ते खातो. त्यामुळे मी मुक्तपणे उडू शकत नाही, नेहमी मनात भीती असते, नाहीतर तुला मुक्तपणे कुठेही जाता येते आणि तुला हवे ते तू खाऊ शकतोस. आता कावळ्याला पोपटाचे म्हणणेही पटले. त्यानंतर तो मोराकडे गेला आणि त्याने आपले सर्व मनोगत मोराकडे व्यक्त केले. मोरानेही त्याचे सर्व बोलणे ऐकून घेतले. सर्व ऐकल्यानंतर मोराने उत्तर दिले, माझ्या प्रिय मित्रा, मलाही मी सुंदर आणि सुखी असल्याचा अभिमान होता, पण या सौंदर्यामुळे आम्हाला मोकळेपणाने कुठेही वावरता येत नाही, कारण नाहीतर लोक आम्हाला पकडतात आणि पिंजऱ्यात बंद करतात, प्राणी संग्रहालयात ठेवतात, पण त्यामुळे आम्ही बंदिस्त आयुष्य जगू लागतो. आमचे हे सुंदर मोरपिसे जेव्हा लोक ओढतात तेव्हाही खूप त्रास होतो आम्हाला. तू प्राणी संग्रहालय बघ, तिथे बरेच पक्षी असतात, पण कावळा कधीच नसतो. तू या ग्रहावरील सर्वात भाग्यवान पक्षी आहेस, कारण तू कधीही पिंजऱ्यात नसतो आणि तू मुक्त आहेस, त्यामुळे सर्वात सुखी तूच आहेस. कावळ्याने त्याचे बोलणे ऐकले. शेवटी मोराची भेट झाल्यावर कावळ्याला कळले की तो खरोखर इतका भाग्यवान होता की तो कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे सगळीकडे जाऊ शकतो, काहीही खाऊ शकतो. आणि त्यानंतर कावळ्यानेही आपण जगातील सुखी पक्षी आहोत हे मान्य केले आणि आनंदाने राहू लागला. तात्पर्य म्हणजेच या गोष्टीतून आपण शिकलो की स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका. तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही आनंदी राहा, समाधानी राहा, कारण जगात प्रत्येकाला दुःख आहे तसे सुखही आहेत, फक्त
आपले सुख कशात आहे हे आपल्याला शोधता आले पाहिजे आणि आनंदाने राहता आले पाहिजे. काय मग मुलांनो, आवडली का गोष्ट? ही गोष्ट, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.